केंद्र सरकारनं सोयाबीनसह 9 शेतमालांच्या वायदेबाजारावर एका वर्षासाठी बंदी घातली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. या निर्णयाचा राज्यातल्या प्रमुख शेतकरी नेत्यांनी तीव्र विरोध केलाय. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या निर्णयावर वेगळी भूमिका घेतली. शेट्टी काय म्हणालेत ते पाहूयात. त्याच्यावर दोन उलटसुलट भूमिका आहेत. खरं तर या वायदे बाजाराचा गैरफायदा सुद्धा होतो, कारण मी स्वतः ज्यावेळी साखर वायदे बाजारामध्ये होती त्यावेळी साखर बाजारपेठेमध्ये कृत्रिम रीतीनं साखरच्या दराचा चढ उतार करून दर पाडण्याचे उद्योग व्हायचे, आणि त्याच्यामध्ये दलाल मोठ्या प्रमाणामध्ये सत्ता खेळण्यासाठी म्हणून या वायदे बाजाराचा उपयोग करायचे. मी स्वतः सीबीकडे जाऊन या सगळ्या गोष्टीची तक्रार केली होती. नंतर साखरेचा दर केंद्र सरकारने निश्चित केल्यानंतर या उलथापालथी थांबल्या. आजही आपण बघतो की ज्यावेळी सुगी असते शेतकरी बाजारामध्ये ज्यावेळी विकायला जातो त्यावेळी जाणीवपूर्वक भाव पाडले जातात आणि शेतकऱ्याचं विकून संपलं की भाव वाढवले जातात. जसं सोयाबीनचं, सोयाबीन शेतकरी विकायला बाजारात आला त्यावेळी 4,000 दर गेले आणि त्याच्या आधी सुगीच्या आधी मात्र ते 11,000 होते. आणि वायदे बाजारामध्ये अशा प्रकारे चढउतार करून बाजारपेठेमध्ये घबराट निर्माण करून जे काही दर पाडायचं काम केलं जातं, शेतकऱ्यांना फसवलं जातं. कारण शेतकऱ्याकडं वाट बघण्याची क्षमता नसते, त्यांच्याकडे भांडारण क्षमता नसते आणि म्हणून हे सगळे उद्योग होतात. त्यासाठी सीबीनं हे पाऊल उचललं असेल तर मी त्याचं स्वागतच करतो.